नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील घोटाळे एका पाठोपाठ आता बाहेर येऊ लागल्यात. तुमच्या आमच्या खिशातले तब्बल 40 लाख रुपये खर्चून विश्रामगृहातल्या पडद्यांचा घोटाळा बाहेर आल्यावर आता याच विभागातला संगणक आणि डांबर खरेदीतला घोटाळा बाहेर येतोय. एका साध्या संगणकासाठी 1.5 पटीपेक्षा जास्त रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागानं मोजली आहे. तर नियमबाह्य काम करून ठेकेदारांना डांबर पुरवण्याचा प्रतापही या विभागानं केलाय. पाहूयात त्यांच्या या कर्तृत्वाचे वाभाडे. अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पडदे खरेदीनंतर याच विभागामध्ये कम्प्युटर खरेदी, स्टेशनरी आदी बाबींवर मोठ्या प्रमाणावर खरेदी दाखवून कोट्यवधी रुपयांचा सुनियोजित अपहार करण्यात आल्याचं उघड झालंय. बाजारात 30,000 मिळणारा संगणक अहमदनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र 1.5 पट रकमेत खरेदी करण्याचा प्रताप केल्याचं उघड झालंय. एवढंच नाही तर विश्रामगृह क्रमांक 1 च्या टेंडरमध्येही आपल्या मर्जीतील ठेकेदाराला समाविष्ट करण्यासाठी त्या टेंडरच्या अटी आणि नियम पुन्हा कॉल करताना ती बदलण्यात आल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आलाय. आणि यामध्ये अहमदनगरचे कार्यकारी अभियंत्यांचाच हात असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर करमाळा आणि अहमदनगर जामखेड रस्त्यावर 2018-19 मध्ये रस्त्याचे खड्डे बुजवण्याच्या कामाच्या टेंडरमध्ये डांबर हे ठेकेदाराकडे असताना आणि या कामासाठी लागणारे पूर्ण डांबर पुरवण्याची तरतूद ही ठेकेदारांकडे असतानाही खरेदीत प्रचंड रस घेणाऱ्या अहमदनगरच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या अधिकारात डांबर खरेदी करून ते डांबर ठेकेदाराला पुरवल्याचं त्यांच्याच खात्यातले कर्मचारी सांगतायत. वास्तविक कार्यकारी अभियंत्यांना असं करता येत नाही, कारण जर ठेकेदारांना टेंडरमध्ये डांबर त्यांनी वापरण्याची अट असताना आणि त्यांना तसा दर दिला असताना, तसंच निविदेत अंदाजपत्रकात त्याची तरतूद केली असताना असं काही घडत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. अहमदनगरच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सेवानिवृत्तीला काही महिने राहिले असताना हे उप अभियंत्यांना अंधारात ठेवूनच असा पराक्रम करत तर नसावेत ना, असा संशय कर्मचारी आणि ठेकेदार व्यक्त करतात. अशा प्रकारची अनियमितता या विभागात वारंवार घडत असून नाशिकच्या अधीक्षक अभियंता आणि गुणनियंत्रण मंडळानं याची त्वरित चौकशी करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक आणि ठेकेदारांकडून केली जातीये. ब्युरो रिपोर्ट, MKN मराठी.